नमस्कार। आज आपण बनवूया कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे, हा तवसाळी बोलतात ह्याला, तसंच ढेपसा पण बोलतात। तर धोंडस अशी ह्याची वेगवेगळी नावं आहेत। तर ह्याच्यासाठी आपल्याला लागते ही मोठी काकडी, ही मी अर्धी करून घेतलेली आहे। तर ह्याला तवसं असं बोलतात, ह्या काकडीला। आणि ही काकडी ज्या वेळेला पावसाळा संपतो आणि गणपतीच्या वेळेला ह्या काकड्या खूप बाजारात येतात। आता ह्या तवस्या आपल्याला हे लागणार आहे, आणि ह्या तवस्याची मी सालं काढून हे किसून घेणार आहे। हा आहे लापसी रवा। कोकणामध्ये जास्तीत जास्त उकडे तांदूळ आणि सुरई तांदूळ मिळतात, तर ते आपण धुवून सुकवून त्याचा रवा काढला जातो आणि त्याच्याने हे बनवले जातं, हा काकडीचा केक किंवा तवसाळी। मी हा वापरणार आहे लापशीचा रवा, त्याच प्रमाणात आहे गूळ, आणि हे आहे खोबरं आणि जिरं, हे मी वाटून घेणार आहे। तवस्याच्या आपण हे साल काढून घेऊया, आणि याच्यामध्ये ह्या बिया आहेत, ह्या बिया जून असतील तर त्या आपण काढून टाकायच्या असतात, आणि जर कोवळ्या बिया असतील तर त्या आपण ह्याच्यात धोंडस बनवणार त्याच्यामध्ये घ्यायच्या। फ्रायपॅनमध्ये आपण आता थोडं तूप घालूया। चमचे मी तूप घालते। यात हा जो लापशी रवा आहे हा आपण आता भाजून घेऊया। आपण हा आता रवा भाजून घेतलेला आहे, आणि हा रवा भाजल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण ते शिजवतो त्या वेळेला लवकर शिजला जातो, म्हणून हा रवा आपण भाजून घ्यायचा। एका टोपामध्ये हा आपण काकडी किसून घेतलेली आहे एक वाटी, ती घ्यायची। आणि काकडी किसताना त्याचं जे पाणी आहे ते पण आपण घ्यायचं। एक वाटी आपण काकडी घेतली, आणि त्याच्यामध्ये तेवढंच आपण गूळ आहे तो घालायचा। आणि हे आपण हा गूळ ह्याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा। काकडी आणि गूळ ह्याचं आपण हे विरघळून घेतलेलं आहे। हा इथे रवा पण आपण भाजून घेतलेला आहे। खोबरं आणि जिरं ह्याचं वाटून आपण घेतलेलं आहे। आता आपण एक टोप घ्यायचा, चांगला जाड असा टोप घ्यायचा। ह्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं, काकडी आणि गूळ विरघळवून ठेवलं आहे ना ते आपण घालायचं। गॅस चालू करते। यात हा जो रवा आहे हा रवा घालायचा, सारा रवा घालायचा हा। आणि आता हे आपण ढवळून घ्यायचं। ह्याला आता उकळी आलेली आहे, हे बघा। आणि ह्याच्यात आपण आता थोडं साधं पाणी घालूया। पाणी घातल्यामुळे काय होईल, ह्याच्यात जो रवा आहे तो फुलायला लागणार। रवा पण किती छान फुलून निघालाय, किती छान बघा, हा संपूर्ण फुललेला रवा आहे आता। आणि ह्याच्यात मी आता ह्या आपण जे प्रमाण घेतलं होतं ह्या वाट्या, 3 वाट्या मी ह्याच्यामध्ये पाणी घातलंय, आणि हा छान आता फुललेला आहे। ह्याच्यात आता आपण जे खोबरं आणि वाटून ठेवलेलं आहे हे आपण ह्यात घालूया। हे सर्व खोबरं आणि जिरं वाटून ठेवलेलं होतं आपण, ते आपण ह्यात घालूया। कारण की आता ते आपला रवा शिजलेला आहे आणि खोबरं आता शिजलं पाहिजे, त्याच्यासाठी आता आपण खोबरं घालून थोडा वेळ शिजवून घेऊया बघा। आणि हे मिक्स करून घेऊया आता। त्यात आता थोडे काजू घालूया। कोकणात कसे काजू मुबलक प्रमाणात मिळतात, त्याच्यामुळे मी काजू वापरते। जर कोणाकडे काजू नसतील तर यामध्ये शेंगदाणे सुद्धा वापरू शकतात। आणि हे पुन्हा पाणी आटेपर्यंत आपण ठेवूया।
पूर्वीपेक्षा ह्याच्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे बघा, तरी अजून हे अजून पाणी आपल्याला सुकवावं लागेल ह्याच्यातील. आणि मग आणि हे झालं म्हणजे पाणी आटलं म्हणजे आपला केक तयार झालेला नाही आहे. ह्याच्या पुढे पण आणखीन एक प्रोसेस आहे, मी नंतर दाखवते तुम्हाला पाणी सुकल्यावर. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि त्याचबरोबर जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि शेअरही करा तुम्ही. आता चवीपुरतं मी थोडंसं मीठ घालते, पण खूपच कमी मीठ घालायचं. आणि आता हे आपण ढवळून घेऊया. ह्यातील आता सर्व पाणी आटून हे एकत्र असं गोळा व्हायला लागलेलं आहे, तेव्हा आपण आता गॅस बंद करूया. गॅसवर मी हा लोखंडी तवा आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. फुल फ्लेमवर आपण हा प्रीहीट करत ठेवूया. आणि ह्या फ्रायपॅनला मी तूप लावून ते ग्रीस करते. तुपाने हे फ्रायपॅन मी ग्रीस करून घेते. हे पूर्ण ग्रीस करून घेऊया. ह्यात आता आपण हे जे सुकलेलं आहे सांदण आपलं ते पसरवून घेऊया. आणि आपण हे आता बेक करण्याची प्रोसेस दाखवते. आपण केक करतोय, काकडीचा केक सुद्धा याला बोलतात. केक हा आपण बेक करावा लागतो आणि आपण तो गॅसवरच बेक करणार आहोत. तुमच्याकडे जर ओटीजी किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही हा बेक केला तरी चालतो. आणि गावी गावी असतं ना ते चुलीवर हे करतात. आणि चुलीवर असं रात्रीच्या वेळेला निखारे असतात चुलीचे, त्या निखाऱ्यावर हा टोपात टोपातच बेक करतात ते. आणि निखाऱ्यावर तो टोप ठेवतात आणि वरून सुद्धा निखारे ठेवतात त्याच्यावर. त्याच्यामुळे तो रात्रभर बेक होत राहतो. आणि वरून खालून वरून सुद्धा निखारे ठेवल्यामुळे वरून सुद्धा तो बेक होतो आणि खालून सुद्धा त्याला जाळ लागते. त्याच्यामुळे इतका क्रिस्पी आणि असा खरपूस त्याला एक फ्लेवर येतो, तो तर खूपच छान लागतो खरपूस असा फ्लेवर त्याचा. ओके, आमची आजी आहे ती हा केक करायची आणि ती नेहमी दरवेळेला आम्ही गावी गेलो की मग असा वरून आणि खालून असे निखारे ठेवून आणि असा छान रात्रभर सुगंध दरवळत राहायचा. ती कधी एकदा सकाळी उठतोय आणि तो खातो असंच व्हायचं आम्हाला. आता हे आपण पसरवलेलं आहे, ह्याच्यात माझ्याकडे हळदीची पानं आहेत ती आपण थोडी घालूया. त्याआधी ही आता वेलची पूड आहे ती घालूया. पहिले वेलची पूड ही नेहमी सगळ्यात शेवटीच घालायची असते. वेलची पूड घालूया. नंतर आपण ह्याच्यावर थोडासा जायफळ आहे तो किसून घालूया. जायफळ आहे ते किसायचं. जायफळ किसून घेऊया आणि ही हळदीची पानं त्यावर ठेवूया. आणि हा आता आपण जो तवा गरम करत ठेवलेला आहे त्यावर बेक करत ठेवूया. 10 मिनिटं हा तवा मी प्रीहीट केलेला आहे आणि सुरुवातीला आपण 5 मिनिटं फुल फ्लेम ठेवायची आणि त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर हा बेक करत ठेवायचा. आणि ह्याला साधारण ते अर्धा ते पाऊण तास लागतो. आता 1 तास झाला आहे, तेव्हा आता आपण बघूया की आपला केक झाला आहे की नाही. मस्त एकदम उघडल्याबरोबरच इतका सुगंध दरवायला लागलाय बघूया आपण. हा हाताला आता बोटाला चिकटत नाही म्हणजे हा झालेला आहे केक आपला. आणि आता हा आपण पूर्णपणे थंड करत ठेवायचा आणि थंड झाल्यावरच आपण कापायचा. आपला आता काकडीचा ढेपसा सांदण तयार झालेले आहे बघा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन जे व्हिडिओ बनवणार आहे ते व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच समजेल.